नमस्कार, मैं आता तुम्हाला वले बोंबलांचं चिचवणी कसं बनवायचं ते दाखवते। हे बोंबिल घेतलेत, हे ताजे बोंबिल आहेत, हे बघा, आणि मांदेले आहेत। चला साफ करून घेऊया। साफ कसे करायचे ते बघूया। तर मांदेली कसे साफ करायचे ते बघूया। असं सर्व कापून घेऊया। बघा असे साफ करून घेतल्यात, स्वच्छ धुवून घेतल्यात। त्यासाठी साहित्य बघा, कोथिंबीर घेतली, थोडंसं आलं, लसूण, 2 मिरच्या, अर्धा चमचा हल्दी पावडर, चिंचेचा घोल, कोली मसाला, चवीनुसार मीठ। चला आपण सुरुवात करूया। तर वाटण करून घेऊया। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर। टाकते वलं, टोपामध्ये तेल टाकलंय, ते गरम झालंय। आता त्याच्यामध्ये हे वाटण केले ते टाकते। थोडासा परतून घेऊया। एक मिनिटभर आपण परतून घेऊया। एक मिनिट आपलं झालंय। आता त्याच्यामध्ये मसाला टाकते, हल्दी पावडर, कोली मसाला, चिंचेचा घोल, वाटण केले त्याचं पाणी थोडंसं, पाणी टाकते। तुम्हाला किती रस्सा लागत असेल तेवढा पाणी टाकायचा। मीट टाकते हैं। उकळून घेऊया। 5 मिनिटं झालेत आपले। बोंबिल टाकते आणि मांदेली पण टाकते। स्लो गॅसवरती 2-3 मिनिटं शिजवून घेऊया। 2-3 मिनिटं झालेत आपले। चिचवणे आपलं तयार आहे। आता गॅस बंद करूया। थोडीशी कोथिंबीर टाकते। बोंबिल आणि मांदेली त्याचं चिचवणी आपलं तयार आहे। म्हणजे कालवण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्सवर सांगा।